नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण बोलणार आहोत जर आपण कोणतीही वाय सी एम ओ यूची एक्झाम दिली असेल तर आपण त्याचा रिझल्ट कसा बघू शकतो आपला स्कोअर कसा बघू शकतो तर पूर्ण डिटेलमध्ये माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी आपल्याला नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे आपण कोणतीही एक्झाम दिली असेल जसे की एप वाय एस वाय टी वाय तर अदरवाईज आपण वाय सी एम ओ यूमध्ये कोणतीही एक्झाम दिली असेल तर आपल्याला तिचा रिझल्ट कसा बघायचा आपला स्कोअर कसा बघायचा तर याची पूर्ण डिटेलमध्ये माहिती मी आपल्याला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला व्हिडिओचा वेळो आहे ना गालावडूला सुरुवात करूया तर सर्वात ती त्यासाठी आपल्याला वाय सी एमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे तिची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समधून आपण टाकली या पेजवरती येऊ शकता वेबसाईट आपण बघू शकता वाय सी एम ओ यू डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी अशा प्रकारची ही वेबसाईट आहे तर या वेबसाईटची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर आपल्याला अशा प्रकारची पेज ओपन करून घ्यायचे त्यानंतर इथं यायचे इथं आपल्याला रिझल्ट बघण्यासाठी ऑप्शन असतं इथं आपल्याला क्लिक करायचं आहे तर तिथं क्लिक केल्यानंतर आपल्याकडे अशा प्रकारची पेज ओपन होऊन येणार आहे इथं आपल्याला कोपऱ्याला इथं दिसणार आहे इथं बघू शकते इथं टॉप लिंक्स इथं आपल्याला दिसतील म्हणजे जेवढे पण इथं रिझल्ट लागलेले असतील तेवढे ती पण आपल्याला इथं दिसतील जो पण रिझल्ट आपल्याला आहे तो आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि इथून सुद्धा आपण रिझल्ट बघू शकता अदरवाईज रिझल्ट बघण्यासाठी पूर्ण डिटेलमध्ये माहिती आपल्याला इथं दिलेली असते आपल्याला कशा प्रकारचा रिझल्ट बघायचा आहे तर याची पूर्ण डिटेलमध्ये माहिती इथं आपल्याला भेटते आणि आपल्याला या माहितीच्याच खाली एक ऑप्शन भेटते इथं आपण बघू शकता क्लिक हेअर फॉर ऑनलाईन प्रोविशनल रिझल्ट इथं आपल्याला क्लिक करायचं आहे इथं क्लिक करायचं नाहीतर आपल्याला आपला, आपला, आपला ना में में जर रिझल्ट बघायचा असेल यामध्ये आपल्याला आपला रिझल्टचं नाव दिसत असेल जसं की मेमध्ये जर आपण एक्झाम दिली असेल तर मेवरती आपण क्लिक करून मेचे सर्व रिझल्ट बघू शकता और की जुलैमध्ये जर आपण एक्झाम दिली असतील तर त्याची आपल्याला रिझल्ट बघायचे असेल तर आपल्याला इथं क्लिक करायचे अदरवाईज आपल्याला डायरेक्टली इथे एक ऑप्शन असतं क्लिक यार इथं आपल्याला क्लिक करायचं तर इथं क्लिक केल्यानंतर आपल्याकडे अशा प्रकारचे पेज ओपन होऊन येणार आहे तर आपल्याला इथं एक्झाम सिलेक्ट करण्याचं ऑप्शन असते इथं आपल्याला क्लिक करायचं आहे तर आपण ज्या पण महिन्यात इथं एक्झाम दिलेली असते जसे की आता ऑगस्टमध्ये इथं एक्झाम चालू आहे ऑगस्टची इथं एक्झाम चालू आहे त्यामुळे इथं आपल्याला ऑगस्टचे रिझल्ट अजून आलेले नाही परंतु लगेच आपल्याला लवकरात इथं ऑगस्टचे रिझल्ट सर्व उपलब्ध होणार आहे जून जुलैमध्ये जे पण इथं एक्झाम झाले होते त्यांचे जर आपल्याला रिझल्ट बघायचे असतील तर इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे पी आर ए एन नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे जो कॅपच्या इथं आपल्याला दिसत आहे तोच बघून इथं आपल्याला खाली टाकायचं आहे आणि सर्चवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर एवढीच प्रोसेस आपल्याला करायचं आहे आपला रिझल्ट आपल्याला लगेच दिसून येणार आहे तर अशा प्रकारची प्रोसेस आहे पहिल्यांदा आपल्याला इथं एक्झाम सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपण ज्या पण महिन्यामध्ये इथं एक्झाम दिलेल्या आहे जसं की इथं आता जुलै आणि जूनमध्ये इथं एक्झाम झाली होती तिचा जर रिझल्ट बघायचं असेल तर इथं आपण सर्च करू शकता सिलेक्ट करू शकता नाहीतर आपण जो मार्च एप्रिलमध्ये एक्झाम झाली होती त्याचा जर रिझल्ट बघायचं असेल तर ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे पी आर एन नंबर आपल्याला इथे टाकायचं आहे आणि त्यानंतर जो कॅपचा आहे तो टाकून इथं आपल्याला सर्चवरती क्लिक करायची तर अशा प्रकारची पूर्ण प्रोसेस आहे वाय सी एम ओ यू ची पण रिझल्ट जर आपल्याला बघायचं असेल तर तो आपण अशा प्रकारे बघू शकता तर आपल्याला सर्व लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे तिथं क्लिक करू आपण डायरेक्टली अशा प्रकारचे रिझल्ट चेक करू शकता तसं तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला देखील करा चॅनलला देखील सबस्क्राईब करून जी बिल येते तिला लगेच क्लिक करून घ्या कारण मी आपल्याला सर्व अशा प्रकारच्या अपडेट या चॅनलवरती पुरवत असतो त्याच्याला व्हिडिओला लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद